हॅलो मित्रांनो, मी हनुमंत पाटील, रिलायबल इंग्लिश क्लासेस चोपडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला पाचवा व्हिडिओ आहे. याआधी चौथा व्हिडिओ होता, परंतु त्याच्यात वर हे जे नाव दिलेलं दिसतंय तुम्हाला, कोणतं? हे इकडे कोणतं? व्हिडिओ 5 येत आहे लक्षात. तर त्या जागेवरती मी व्हिडिओ 3 दिलेला आहे. रिअलमध्ये तिथं व्हिडिओ 4 पाहिजे होतं, कारण एक मराठीतला व्हिडिओ झाला आपला आणि 3 इंग्रजीतले व्हिडिओ झाले. येत आहे लक्षात. असे एकूण आपले 4 व्हिडिओ झालेले आहेत आणि आपला आजचा हा इंग्रजीतला 5वा व्हिडिओ आहे मित्रांनो. तर सुरुवात करूया. सुरुवात या 5व्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी विद्यार्थी मित्रांनो, मागील पार्श्वभूमी मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो, ठीक आहे? तर हा जो पाठ आहे त्याचं नाव आहे बीइंग नेबरली. त्याचा मराठीत अर्थ होतो मित्रांनो, शेजाऱ्यांशी वागताना किंवा शेजारपण जोपासताना. या पाठामध्ये 4 मुलींची कथा आहे, जो, मेग, बेत आणि ॲमी. या पाठाची जी हिरोईन आहे, जी प्रमुख आहे, जे प्रमुख पात्र आहे, ते आहे जो. येत आहे का लक्षात? तर या पाठाच्या सुरुवातीला मित्रांनो, जो बाहेरून येते. येत आहे का लक्षात? कुठून येते? बाहेरून येते. येत आहे का लक्षात? तिचा हातात काय असतं? तिचा हातामध्ये झाडू असतो आणि पावडी असते. येत आहे का लक्षात? तिच्या पायामध्ये रबर बूट असतात आणि तिने असा पोत्यासारखा मोठा ड्रेस घातलेला असतो, त्याला हूड म्हणजे अशी टोपी असते आणि बाहेर बर्फ पडत असतो आणि दुपारची वेळ असते. तिची बहीण मेघ तिला विचारते की नेमकं तू असा सगळा पेहराव करून कुठे जाते. येत आहे का लक्षात? आता तिला तिच्या बहिणीला योग्य उत्तर द्यायचं नसतं आणि म्हणून मग ती तिला सांगते की म्हणे मी चालली एक्झरसाईज करायला. आता विद्यार्थी मित्रांनो, दुपारी कोणी एक्झरसाईज करायला जातं का? नाही जात. येत आहे लक्षात? आणि म्हणून मग ती तिला सांगून देते की मी एक्झरसाईज करायला चालली. मग आता तिची बहीण मेक पण काही कमी नव्हती, ती पण तिला सांगते म्हणे मला असं वाटतं सकाळी ज्या तू लांब 2 फेऱ्या मारते ना, एक्झरसाईजसाठी तेवढ्या पुरेशा आहेत माझ्या मतानुसार. बाहेर खूपच थंड आहे आणि एकदम कंटाळवाणं आहे आणि मी तुला सल्ला देते की तू घरामध्येच थांब आणि शेकोटीजवळ ऊब घेत राहा ज्या पद्धतीने मी करते. असं बोलताना मेघ एकदम अशी थंडीने थरथर करत होती. येत आहे का लक्षात? आता मग मेघ तर हुशार होतीच, परंतु जो एकदम आउटस्पोकन होती. येत आहे का लक्षात? आउटस्पोकन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? जो कोणाला पण तोंडावर बोलतो. येत आहे का लक्षात? आणि जो दुसऱ्याला बोलताना बिलकुल विचार करत नाही. ही काय सांगते तिला? म्हणे मला कोणाचा सल्ला घ्यायला आवडत नाही आणि मी दिवसभर अशी स्तब्ध एका जागेवरती मांजरीसारखी बसू पण शकत नाही आणि मला शेकुटीजवळ बसून डुलक्या द्यायला पण आवडत नाही. मला काहीतरी साहसी कार्य करायला आवडतं आणि मी चालले म्हणे आता साहसी कार्यांच्या शोधात चालली. एखादं शूरवीरतेचं काम करायला मी चालली म्हणे. येत आहे लक्षात? तर दोघं बहिणींमधलं संभाषण. आता मेघ परत चालली जाते. येत आहे का लक्षात? आणि शेकोटीजवळ उष्णता घ्यायला लागते, ऊब घ्यायला लागते आणि त्याच वेळेस ती आय होनो वाचत असते. आय होनो वॉल्टर स्कॉट यांनी लिहिलेलं एक नॉवेल आहे मित्रांनो, कादंबरी आहे. येत आहे का लक्षात? आता मग ती चालली जाते आणि इकडे ही जो आहे ना, रस्ता साफ करू लागते. हलका बर्फ पडलेला असतो, ती तिच्या झाडूने सगळ्या गार्डनमधला बर्फ साफ करून टाकते, कारण तिची जी बहीण असते लहान बेत, ती सूर्यपूर्ण उगवल्यावर तिथे तिच्या भावल्यांना घेऊन खेळायला येत असते आणि म्हणून मग तिच्यासाठी ती गार्डन स्वच्छ करत असते. येत आहे का लक्षात? आणि आता बघा, तो जो गार्डन होता, तो गार्डन, त्या गार्डनच्या एका बाजूला मार्च कुटुंब होतं म्हणजे तिचं कुटुंब होतं आणि दुसऱ्या बाजूला लॉरेन्सचं कुटुंब होतं मित्रांनो. दोघंही जे घरं होते ते शहराच्या उपनगरामध्ये होते. येत आहे का लक्षात? परंतु तो भाग शहरासारखा नाही तर कंट्री लाईक म्हणजे खेड्यासारखा वाटायचा. येत आहे का लक्षात? तिथे वनराई होती, लॉन होतं, मोठे मोठे बगीचे होते आणि शांत असे रस्ते होते मित्रांनो. येत आहे का लक्षात? आणि तो जो बगीचा होता त्याला अशी छोटीशी भिंत होती कुंपणाची, त्या भिंतीने दोघांची घरं अलग झालेली होती. तर बघा, इथपर्यंत कळलं असेल मित्रांनो, त्या गार्डनच्या एका बाजूला एक जुनं विटकरी रंगाचं घर होतं की जे अतिशय असं गरिबीचं प्रदर्शन करणारं आणि असं एकदम अव्यवस्थित होतं, शाबी म्हणजे घाणेरडं होतं. परंतु मित्रांनो, आपण त्याला घाणेरडं नाही म्हणू शकत, त्याला आहे ना अव्यवस्थित म्हणू शकतो. येत आहे का लक्षात? आणि ना मात्र मित्रांनो, त्या घरावर ज्या वेली असतात ना वेगवेगळ्या, त्या सगळ्या वेली पसरलेल्या होत्या.
थोडक्यात सांगायचं झालं तर त्या घराला त्या वेलींनी झाकून टाकलेलं होतं, आणि जेव्हा त्या वेलींना वेगवेगळी फुलं लागायची मित्रांनो, तेव्हा ते घर खूप सुंदर दिसायचं. येतंय का लक्षात? आता मग त्या गार्डनच्या दुसऱ्या बाजूला कोणाचं घर होतं? लॉरेन्सचं घर होतं मित्रांनो. आता ते जे ना ते एखादं राजवाड्यासारखं होतं, आणि आराम आणि ऐश्वर्याचं ते टोकन म्हणजे प्रतीक होतं मित्रांनो. येतंय का लक्षात? खूप सुंदर गार्डन होता. त्या गार्डनमध्ये म्हणजे हरितगृह होतं, कॉन्झर्वेटरी होतं. येतंय का लक्षात? आणि ते जे घर होतं, त्या घराला जे पडदे होते, ते सगळे एकदम असे समृद्ध आणि श्रीमंतीचं प्रदर्शन करणारे होते. बघा मित्रांनो, एकीकडे जोचं घर की जे अतिशय गरिबीचं प्रदर्शन करणारं होतं, आणि एकीकडे लॉरेन्सचं घर की जे अतिशय श्रीमंतीचं प्रदर्शन करणारं होतं. परंतु बघा मित्रांनो, जोचं घर जरी गरिबीचं होतं आणि लॉरेन्सचं घर जरी श्रीमंतीचं होतं, परंतु खरा आनंद हा जोच्या घराकडे बघून वाटत होता. आणि या एवढ्या महलामध्ये मॅन्शनमध्ये तेवढं समाधान दिसत नव्हतं मित्रांनो. येतंय का लक्षात? कारण त्या घरामध्ये मुलं खेळताना दिसायची नाहीत, त्या घराच्या गार्डनमध्ये सुद्धा लहान मुलं खेळताना बागडताना दिसायचे नाहीत, किंवा त्या घराच्या खिडकीमध्ये उभा असलेला आईचा जो मातृमय चेहरा असतो तो पण नाही दिसायचा मित्रांनो. येतंय का लक्षात? त्या घरामध्ये थोड्याच लोकांचं येणं जाणं होतं, फक्त एक म्हातारा गृहस्थ होता आणि त्यांचा नातू होता, बस मित्रांनो. बाकी दुसरं कोणीही त्या घरामध्ये येणं जाणारा नव्हता. आता बघा, मात्र जोने ना त्या घराबद्दल वेगळीच कल्पना करून ठेवलेली होती. जो ही जी मुलगी आहे ना, तिने त्या घराबद्दल कल्पना करून ठेवलेली होती. तिला ते घर एखाद्या राजमहलासारखं वाटायचं, एखादं एकदम म्हणजे अद्भुत जादूई वाटायचं, की तिथे सगळं बिलकुल म्हणजे स्वर्गासारखं आहे, तिथे खूप सारं ऐश्वर्य आहे आणि खूप सारा आनंदसुद्धा आहे. परंतु त्या आनंदाचा कोणीही उपभोग घेत नाही असं जोचं मत होतं. येतं एक लक्षात? तिची खूप दिवसापासून त्या घरामध्ये दडलेलं जे वैभव होतं, जे ऐश्वर्य होतं, त्याला बघायची इच्छा होती. आणि त्या घरामध्ये राहणारा एक लॉरेन्स म्हणून मुलगा जो होता ना, त्याला सुद्धा भेटायची तिची इच्छा होती. तो जो मुलगा आहे ना, त्याच्याकडे बघितल्यानंतर असं वाटायचं जणू काही त्याची इतरांशी परिचय करून घेण्याची इच्छा आहे. परंतु जणू काही त्याला कळतच नाही की इतरांशी परिचय कसा करावा, सुरुवात कुठून करावी, जणू काही त्याला हे कळतच नव्हतं. आणि मित्रांनो, पार्टी संपल्यानंतर, येतंय का लक्षात, पार्टी संपल्यानंतर ती इतकी उत्सुक झाली की तिने खूप सारे प्लॅन तयार करून घेतले त्या घरामध्ये जाण्याचे. येतंय का लक्षात? आणि परंतु तिने प्लॅन तयार केला, परंतु तिला तो मुलगा मध्ये बऱ्याच दिवस दिसला नाही. तिला असं वाटलं की तो मुलगा चालला गेला की काय. परंतु एके दिवशी तिची बहीण बेथ आणि एमी या गार्डनमध्ये बर्फाचे गोळे करून एकमेकांना मारत असताना तिला वरून एक ब्राऊन कलरचा चेहरा खिडकीतनं डोकावताना दिसला. तो ब्राऊन कलरचा चेहरा कोणाचा होता मित्रांनो? त्या मुलाचाच होता. आणि मग हिला कळलं की तो मुलगा कुठेच गेलेला नाहीये, तर तो त्याच घरामध्ये आहे. येतंय का लक्षात? आणि मग ती विचार करू लागते त्या मुलाबद्दल की तो जो मुलगा आहे ना, तो समाजासाठी आणि मौज मस्तीसाठी त्याच्या वयाच्या मुलांसाठी तरसतो आहे. आणि त्याचे जे आजोबा आहेत ना, त्यांना कळतच नाही त्या मुलासाठी काय चांगलं आहे. ते नेहमी त्याला घरामध्ये बंदच करून ठेवतात. त्याला आहे ना एकदम अशा गमतीदार मुलांची गरज आहे खेळायला, किंवा एखादा तरुण आणि एकदम असा ॲक्टिव्ह व्यक्ती त्याला सोबत हवा आहे. माझ्या मनामध्ये मी निश्चय केलेला आहे की तिथे जायचं आणि त्या आजोबांना तसं सांगायचं की तुम्ही त्या मुलाला बाहेर निघू द्या, त्याच्या वयाच्या मुलांमध्ये त्याला फिरू द्या, असं सांगण्याचं निश्चय ती करते मित्रांनो. येतंय का लक्षात? आता त्या कल्पनेने ती खूप खुश होऊन जाते आणि तिला असे डेअरिंगचे कामं करायला आवडतात. आव्हानात्मक, जिथे काही परिचय नाही तिथे जाऊन बोलायचं, त्यांना शिकवायचं, हे आव्हानात्मक कामं तिला नेहमीच करायला आवडायचे. येतंय का लक्षात? आणि तिची जी बहीण होती, तिला नेहमी तिच्या अशा उपद्रवी कामांमुळे नेहमीच त्रास व्हायचा. येतंय का लक्षात? आता तिच्या डोक्यामध्ये, जोच्या मनामध्ये यांच्या घरामध्ये जाण्याचा जो प्लॅन होता ना, तो प्लॅन ती विसरलेली नव्हती. येतंय का लक्षात? आणि त्या बर्फाळ दुपारी
बघा, तुम्हाला पाठाचा सुरुवातीला सांगितलं ना मी, बर्फ पडत होता, हिच्या पायामध्ये बूट होते, येतं एक लक्षात मोठा कोट घातलेला होता, त्याच्यावर टोपी होती, एका हातामध्ये झाडू होता, एका हातामध्ये पावडी होता. ती जी सुरुवातीची जी स्टोरी होती ती आता इथून पुढे कंटिन्यू होते मित्रांनो, येतं एक लक्षात. आणि त्या बर्फाळ दुपारी तिने आपला जो प्लॅन होता तो प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचे ठरवले. तिने मिस्टर लॉरेन्स म्हणजे त्या मुलाचे जे आजोबा होते ना, त्यांना बाहेर जाताना बघितलं आणि त्याच्यानंतर ती आपल्या मिशनवर निघाली आणि बाहेर येऊन थांबली. तिने सगळीकडे सर्वे केला, येतं एक लक्षात सगळं शांत दिसत होतं, पडदे खाली होते, नोकरसुद्धा दिसत नव्हते त्या मुलाचे, आणि माणसाप्रमाणे एकही गोष्ट तिथं जाणवत नव्हती. फक्त तिला वरच्या खिडकीमध्ये असा एका बारीक अशा हातावर असं डोकं दाढी ठेवून असं कोणीतरी बसलेलं दिसलं आणि त्याचे केस तिला दिसले. येतंय लक्षात मित्रांनो, इथपर्यंत आपण आलो होतो. मला असं वाटतं आज जे डायरेक्ट हा पाचवा व्हिडिओ बघत असतील मित्रांनो, त्यांना सुद्धा ही स्टोरी एकदम चांगल्या पद्धतीने समजेल. येतंय लक्षात मित्रांनो, इथून पुढचं जे आहे ते मी आता आपल्याला शिकवायला सुरुवात करतोय. मला आशा आहे मित्रांनो आपल्याला हे खूपच आवडत असेल. आणि ही हा व्हिडिओ संपल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच कमेंट करून कळवणार की माझं शिकवणं आपल्याला कसं वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, आपले कमेंट्स माझा उत्साह वाढवतील आणि नक्कीच मला अजून चांगलं काम करायला भाग पाडतील. विद्यार्थी मित्रांनो, मला सुद्धा या जोप्रमाणे आगळे वेगळे कामं करायला आवडतात. येतंय लक्षात, ऑलरेडी मी 5वी ते 10वी यांचे व्हिडिओज बनवण्यामध्ये एवढा व्यस्त आहे. येतंय लक्षात, कारण मित्रांनो अर्धा तासाचा व्हिडिओ बनवणे म्हणजेच अर्धा तास त्याला एडिट करणे आणि नंतर अर्धा पाऊण तास त्याला अपलोड करून वेटिंग करणे. येतंय लक्षात मित्रांनो, म्हणजे एका व्हिडिओला जवळजवळ 1.5 ते 2 तास जातात. असे माझे 5वी ते 10वीचे 6 वर्ग, एका वर्गाला जर का 1.5 तास पकडला मित्रांनो, तर 9 ते 10 तास मला ऑलरेडी त्या वर्गांचं काम आहे. परंतु त्यातल्या त्यात चॅलेंज म्हणून मी 11वीचे पण बिलकुल व्हिडिओ रेग्युलर देण्याचा प्रयत्न करतोय. निदान एक दिवस आड तरी आपल्याला व्हिडिओ मिळेलच सांगतोय मित्रांनो मी. आणि 12वीला सुद्धा एक दिवस आड व्हिडिओ मिळेलच. येतंय लक्षात, मला पण स्वतःला चॅलेंज द्यायला आवडतं आणि मग ते चॅलेंज पूर्ण करण्यासाठी, आता हे माझ्यासाठी चॅलेंज आहे, माझ्याकडे हे व्हिडिओज प्रिपेअर नाही आहेत मित्रांनो. आज हा व्हिडिओ यायला उशीर झाला कारण मी आता त्याला बनवला. येतंय लक्षात, खूप म्हणजे चॅलेंजिंग आहे आणि मला चॅलेंज घ्यायला आवडतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एवढे सगळे विद्यार्थी माझ्या आशेने आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्याला शब्द देतो, मी आपल्याला निराश होऊ देणार नाही. आपल्या सगळ्यांचा सिलॅबस एकदम सुंदररित्या वर्षभर एकदम चांगल्या पद्धतीने पूर्ण करेल. येतंय लक्षात, मनात काहीही शंका ठेवू नका, बिनधास्त राहा. रिलायबलला असलेले काही जर का विद्यार्थी तुमच्यासोबत असतील तर त्यांना तुम्ही विचारू शकता शेवटच्या मिनिटापर्यंत हनुमंत पाटील मेहनतीला घाबरत नाही. ठीक आहे मित्रांनो, जास्त चर्चा करायला मला आवडत नाही, मला सिलॅबसशीच मला बोलायला आवडेल. तर विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत आपण आलो होतो, याच्या पुढची स्टोरी आपण बघूया. ओके चालेल. There he is. अरे हां, तेथे आहे तो. बघा, ती गार्डनच्या बाहेर आलेली आहे आणि तिला तो दिसलेला आहे. येतंय लक्षात, आणि ती काय म्हणते, There he is. येतंय लक्षात, म्हणजे तो तेथे आहे, तिला तो दिसला आणि त्याला बघून ती बोलू लागली, अरे हां येथे आहे तो. येतंय लक्षात, कारण तिने त्याच्याकडे जायचा निर्णय घेऊन टाकलेला होता मित्रांनो. ओके, तर बघा, देअर ही इज, तो आहे तेथे. थॉट जो, जोनी विचार केला. पुअर बॉय, बिचारा मुलगा. पुअरचा अर्थ गरीब नाही, तो खूप श्रीमंत आहे, पण पुअर म्हणजे काय, बिचारा या अर्थाने वापरलेला आहे. ऑल अलोन, संपूर्ण एकटा. अँड सिक म्हणजे आजारी. धिस डिस्मल डे, डिस्मल म्हणजे काय, कंटाळवाण्या. There he is, poor boy, all alone and sick this dismal day. अशा कंटाळवाण्या दिवशी बिचारा तो मुलगा एकटा आहे. It's a shame म्हणजे काय, लाजिरवाणी गोष्ट आहे ती.
आय विल टॉस अप म्हणजे मी फेकेल, अ स्नोबॉल म्हणजे बर्फाचा गोळा, अँड मेक बनवेल हिम लुक आउट, मेक हिम लुक आउट आणि त्याला बाहेर बघायला भाग पाडेल, अँड देन से अ काइंड वर्ड टू हिम, त्याच्यानंतर त्याला काइंड वर्ड म्हणेल. लक्षात घ्या मित्रांनो, या पॅरेग्राफमध्ये आपण काय बघितलं, ती विचार करते अरे हां तो आहे तेथे बिचारा मुलगा एकटा आहे आणि या अशा कंटाळवाण्या दिवशी तो आजारी पण दिसतोय, हे खरंच लाजिरवाणं आहे. मी काय करते आता, एक बर्फाचा गोळा बनवते आणि वर फेकते आणि त्याला खाली बघायला भाग पाडते, आणि त्याने खाली बघितलं की काइंड वर्ड म्हणजे मैत्रीपूर्ण प्रेमाचे दयाळूपणाचे सहानुभूतीपूर्ण शब्द मी त्याला बोलते. अप म्हणजे वर, वेंट अ हँडफुल ऑफ सॉफ्ट स्नो, अप म्हणजे वर, वेंट गेला अ हँडफुल ऑफ म्हणजे मुठभर सॉफ्ट स्नो, मऊ स्नोचा तिने गोळा बनवला बर्फाचा आणि वर फेकला, अँड आणि द हेड टर्न ॲट वन्स, द हेड टर्न ॲट वन्स म्हणजे डोकं एकदाचं वळालं, कोणाचं डोकं, त्या मुलाचं. शोविंग अ फेस चेहरा दाखवत, विच ज्याने लॉस्ट गमवलेलं होतं इट्स लिस्ट लेस लुक म्हणजे काय, ऊर्जाहीन नजर इन अ मीट, त्याने त्याची ऊर्जाहीन नजर गमवली आणि त्याच्या नजरेमध्ये ऊर्जा आली, येतं एक लक्षात, असा तिने बर्फाचा गोळा बनवला आणि त्याच्याकडे मारून फेकला आणि त्याने लगेच आपलं डोकं वळवलं आणि आपला चेहरा दाखवला आणि त्याचा चेहरा त्याने लगेच त्याच्यातला जो लिस्टलेस लुक होता म्हणजे ऊर्जारहित नजर होती त्याची, त्याच्या नजरेमध्ये उत्साह नव्हता, तो ती नजर त्याने लगेच गमवली रे, म्हणजे उत्साह नसलेली नजर गमवली आणि उत्साह असलेली नजर आली, येतंय का लक्षात. ॲज द बिग आईज ब्राइटन, जेव्हा ते बिग आईज ब्राइटन म्हणजे एकदम प्रकाशित झाले प्रफुल्लित झाले, अँड द माउथ बिगॅन टू स्माईल, आणि जेव्हा त्याचं माउथ बिगॅन टू स्माईल, जेव्हा त्याचं तोंड हसू लागलं आणि जेव्हा त्याचे डोळे ब्राईट म्हणजे प्रकाशित झाले, जो नॉडेड अँड लाफ्ड, जोने होकारार्थी मान हलवली, नॉडेड अँड लाफ्ड हसू लागली, तिने मान हलवली आणि हसू लागली, अँड आणि फ्लोरिस्ट म्हणजे काय, हलवले हर ब्रूम तिचा झाडू, ॲज शी कॉल्ड आउट, बघा तिने अशी त्याला मान हलवली आणि असा झाडू पण हलवला, येतं एक लक्षात, आणि त्याला कॉल्ड आउट म्हणजे आरोडी मारू लागली. मित्रांनो, या पॅरेग्राफमध्ये आपण काय बघितलं, जोने असा मूडभर बर्फाचा गोळा बनवला आणि वर मारून फेकला, जेव्हा तो वर मारून फेकला त्यावेळेस त्याचं ते डोकं असं वळालं आणि त्याच्या चेहऱ्यावर, ज्या चेहऱ्यामध्ये त्याची जी नजर होती जी ऊर्जाहीन होती, ती अचानकच त्याची ऊर्जा ही नजर गायब झाली, ऊर्जापूर्ण नजर समोर आली, उत्साहपूर्ण नजर, त्याचे डोळे एकदम असे ब्राईटन म्हणजे प्रकाशित झाले आणि त्याचं माउथ बिगॅन टू स्माईल मीन्स ही बिगॅन टू स्माईल, येतं एक लक्षात. जोने अशी मान हलवली, हसायला लागली आणि आपला झाडू असा हलवायला लागली. फ्लोरिस्ट चा अर्थ काय होतो, वेव्ड, वेव डुलणे, पण झाडू डुलत नाही, त्याला हलवलं जात होतं कोणाकडनं, तिच्याकडनं. हाऊ डू यू डू, तू कसा आहेस, हाऊ डू यू डू म्हणजे तू कसा आहेस, आर यू सिक, तू आजारी आहेस का, आर यू सिक, तू आजारी आहेस. लॉरी, लॉरीने ओपन्ड द विंडो, लॉरी ओपन द विंडो, त्याने विंडो उघडली, अँड क्रोक्ट म्हणजे कावळ्यासारखा कर्णकर्कश आवाजात क्रोक्ट आउट, ओरडला, ॲज होर्सली म्हणजे होर्सली म्हणजे काय, असं घसा घशात ना आवाज येतो, कर्ण कर्कश म्हणून आपण त्यात घोगरा, होर्सली म्हणजे काय, घोगरा, ॲज अ रॅवेन, येतं एक लक्षात मित्रांनो. आता बघा, तो खूप कमी बोलायचा, तो एवढं जास्त बोलायचा नाही, येतं एक लक्षात, त्याने खिडकी उघडली. तर मित्रांनो, क्रोक्ट म्हणजे कावड्याचा ओरडण्याला म्हणतो आणि होर्सली म्हणजे घोगरा आवाज, ॲज अ रॅवेन, रॅवेन म्हणजे कावड्यासारखाच असतो, त्याला आपण डोम कावडा म्हणू शकतो. रॅवेन म्हणजे काय मित्रांनो, डोम कावडा, येतं एक लक्षात. लॉरीने खिडकीचा दरवाजा उघडला आणि कावड्याप्रमाणे घोगऱ्या आवाजात तो बोलू लागला.
तिने काय विचारलं होतं, हाऊ डू यू डू म्हणजे कसा आहेस तू, आर यू सिक, तू आजारी आहेस का. आता लगेच मग बघा, बेटर चांगला आहे, थँक्यू बरा आहे आता आधीपेक्षा. आय हॅव हॅड अ बॅड कोल्ड, मला एकदमच खूप सर्दी झालेली होती. अँड बीन शट अप अ वीक, आणि एक आठवड्यापासून मी घरातच बंद होता. तिने विचारलं, तुला कसं वाटतं आता, ठीक आहेस का, तू का आजारी आहेस. त्यावेळेस तो आपल्या घोगऱ्या आवाजात, डोंकावड्याप्रमाणे आवाजात तो बोलू लागला, म्हणे आधीपेक्षा बरं वाटतंय, म्हणे मला खूप सर्दी झाली होती आणि मी घरामध्येच एक आठवडाभर बंद होता. आय एम सॉरी, मला माफ कर. वॉट डू यू अम्यूज युअर सेल्फ विथ, वॉट विथ म्हणजे कशाने, वॉट विथ म्हणजे कशाने, डू यू अम्यूज, अम्यूज म्हणजे काय, तू करमणूक करतो युअर सेल्फ, स्वतःची. मला माफ कर, परंतु मित्रा तू तुझी करमणूक कशा पद्धतीने करतो, तू स्वतःला आनंदित कसा ठेवतो रे घरामध्ये, तुझ्या कोणी मित्र दिसत नाही, तुझ्यासोबत खेळायला कोणी लहान मुलं दिसत नाही, तरी तू कसं काय स्वतःला आनंदित ठेवतो. बघा मग तो काय उत्तर देतो, नथिंग, काहीच नाही, इट्स ॲज ड ॲज टॉम्स ऑफ हिअर. बघा मित्रांनो, काहीच नाही म्हणे, कशाने मी स्वतःला अम्यूज करत नाही, आणि इट इज ॲज डल ॲज टॉम. टॉम म्हणजे काय, थडग. इथे एक लक्षात, मेलेल्या माणसाच्या जे थडग असतं ना, त्याप्रमाणे त्याच्याप्रमाणे डल आहे म्हणे इथे, मेलेल्या माणसाच्या थडग. जितकं कंटाळवानं वाटतं ना, तितकं कंटाळवानं जीवन मला येथे वाटतं. लगेच ही काय त्याला विचारते, डोंट यू रीड, डोंट यू रीड, तू वाचन नाही करत का. नॉट मच, एवढं जास्त नाही. दे डोंट लेट मी, ते काही मला जास्त वाचू देत नाही. एवढं काही जास्त मी वाचत नाही आणि ते काही मला एवढं वाचू पण देत नाही. कांट संबडी रीड टू यू, तुला दुसरं कोणी वाचून दाखवू शकत नाही का. कांट संबडी म्हणजे कोणीतरी शकत नाही का. रीड टू यू, तुला वाचून दाखवू शकत नाही का कोणीतरी. ग्रँडपा डज समटाईम्स, कधी कधी आजोबा वाचून दाखवतात. बट माय बुक्स डोंट इंटरेस्ट हिम, परंतु माझी पुस्तकं त्यांना आवडत नाहीत. माझे आजोबा मला वाचून दाखवतात कधी कधी, परंतु माझी पुस्तकं त्यांना वाचायला आवडत नाही, माझ्या पुस्तकांमध्ये त्यांना इंटरेस्ट निर्माण होत नाही. अँड आय हेट टू आस्क ब्रूक ऑल द टाइम, अँड आय हेट, मी तिरस्कार करतो. टू आस्क म्हणजे सांगणे, ब्रूक, ब्रूक कोण आहे, लॉरीज टीचर. ऑल द टाइम नेहमी, आणि हे बघ, मला माझे आजोबा कधी कधी वाचून दाखवतात, परंतु त्यांना आहे ना माझ्या पुस्तकांमध्ये इंटरेस्ट नाही, आणि मला जे ब्रूक आहेत माझे शिक्षक, त्यांना वारंवार सांगायला आवडत नाही, मला मी तिरस्कार करतो त्यांना असं सांगण्याचा वारंवार. येतं एक लक्षात, हॅव समवन कम अँड सी यू देन. हॅव समवन कम, अरे कोणाला तरी येऊ द्यायचं आणि सी भेटू द्यायचं तुला. मग हॅव समवन कम म्हणजे कोणाला तरी येऊ द्यायचं आणि सी यू देन, आणि त्याच्यानंतर तू भेटायचं त्याला. येतं एक लक्षात, असं कसं चालेल जर का तू कोणालाच भेटणार नाही तर. येतं आहे लक्षात मित्रांनो, त्या मुलाची जी अवस्था आहे ती खरंच सहानुभूतीपूर्ण आहे. येतं आहे लक्षात, असं लाईफ काही कामाचं नसतं. पिंजरा हा सोन्याचा जरी असला तरी मित्रांनो, पिंजरा हा पिंजराच असतो, त्याच्यामध्ये आनंद येऊ शकत नाही. कळतंय मित्रांनो, मी आशा करतो आपल्याला कळत असेल. देअर इजंट एनी वन आय वुड लाईक टू सी, असा कोणीच नाहीये की ज्याला मला भेटायला आवडेल. देअर इजंट एनी वन आय वुड लाईक टू सी, येतं आहे लक्षात, असा कोणीच नाहीये की ज्याला मला भेटायला आवडेल. बॉईज मेक सच अ रॉ, रॉ म्हणजे काय, दंगामस्ती करणे. रॉचा अर्थ काय येथे, दंगामस्ती करणे. अँड माय हेड इज वीक, आणि माझं डोकं अगोदरच कमजोर झालेलं आहे, मला आवाज सहन होत नाही. येथे कोणीही नाही आहे की जो माझ्याकडे येईल, मला भेटेल, मला भेटून द्यायला आनंद होईल. आणि आपली जे मुलं असतात ना, ते खूप रॉ म्हणजे काय, दंगामस्ती करतात, शोर करतात, येतं एक लक्षात, आवाज करतात. अँड माय हेड इज वीक, आणि माझं डोकं ऑलरेडी खूपच कमजोर झालेलं आहे. लगेच मग ही काय विचारते, इजंट देअर सम नाईस गर्ल,
हु वुड रीड अँड अम्यूज यू. अशी एखादी मुलगी नाही आहे का छानशी की जी तुला वाचून दाखवेल आणि तुझं करमणूक करेल. गर्ल्स मुली आर क्वाइट अँड लाईक टू प्ले नर्स. गर्ल्स आर क्वाइट, मुली शांत असतात आणि लाईक म्हणजे त्यांना आवडतं. टू प्ले नर्स, टू प्ले नर्स म्हणजे काय? शुश्रूषा करणे, नर्स येतं आहे लक्षात, देखभाल करणे येतं आहे लक्षात. तर ती काय सांगते म्हणे, एखादी अशी मुलगी नाही का जी तुझी काळजी घेऊ शकते, हां जी तुझी करमणूक करू शकते. कारण मुली खूप शांत असतात, त्या काही मुलांप्रमाणे रॉ म्हणजे अशा गोंधळ करत नाही, दंगामस्ती करत नाही आणि त्यांना इतरांची काळजी घ्यायला पण आवडतं. येतं आहे लक्षात. पुढे बघा मित्रांनो, याच्यात काय आहे. डोंट नो एनी वन, मी कोणाला ओळखत नाही. सॉरी, डोंट नो एनी म्हणजे मी कोणालाही ओळखत नाही. आता लगेच जो काय म्हणते, यू नो अस, तू आम्हाला ओळखतो, आम्हाला तर ओळखतो ना तू. बिगॅन जो अँड देन लाफ्ड अँड स्टॉप. जोने बोलायला सुरुवात केली आणि हसू लागली. तो काय म्हणतो की म्हणे मी कोणाला ओळखत नाही. म्हणे मग लगे ही सांगते, तो आम्हाला तर ओळखतो की नाही. सो आय डू, हो मी तुम्हाला ओळखतो. सो आय डू म्हणजे मी तुम्हाला ओळखतो. विल यू कम प्लीज, कृपया करून तुम्ही येणार का. विल यू कम प्लीज म्हणजे कृपया करून तू येशील का. क्राईड लॉरी, तो आनंदाने ओरडू लागला. मग तू येशील. मग ती काय सांगते बघा. आय एम नॉट क्वाईट अँड नाईस, मी काही एवढी क्वाईट म्हणजे शांत नाही आहे आणि नाईस म्हणजे चांगली पण नाही आहे. बट आय विल कम, परंतु मी येऊ शकते. इफ मदर विल लेट मी, जर आय शॅल कम. विल म्हणजे तिथं निश्चित नाही, अनिश्चित आहे. आय विल, आय शॅल कम इफ मदर विल लेट मी. लेट मी म्हणजे परमिट मी. लेटचा अर्थ काय आहे? परमिट, परवानगी देणे. येतं आहे लक्षात. मी काही एवढी शांत आणि एवढी चांगली नाही आहे, परंतु माझ्या आईने जर का मला परवानगी दिली ना तर मी येईल. आय शाल गो आस्क हर, आय शाल गो आस्क हर म्हणजे, सॉरी, आय शाल गो आस्क म्हणजे मी जाईल आणि तिला विचारेल. मी माझ्या आईला जाऊन विचारेल. शट द विंडो, शट द विंडो, खिडकी बंद कर. लाईक अ गुड बॉय, चांगल्या मुलाप्रमाणे खिडकी बंद कर. अँड वेट टिल आय कम, आणि मी येते तोपर्यंत माझी वाट पहा. येत आहे लक्षात. ती काय सांगते, मी काय एवढी शांत आणि एवढी चांगली नाही आहे, परंतु माझ्या आईने जर का परवानगी दिली ना मी येईल. हां, आता मी तिला विचारायला जाते. तू हुशार मुलाप्रमाणे, शहाण्या मुलाप्रमाणे, चांगल्या मुलाप्रमाणे आपली खिडकी बंद कर आणि मी येते तोपर्यंत माझी वाट पहा. ठीक आहे, कळत आहे मित्रांनो, आपल्याला समजतं आहे सगळ्यांना. व्हेरी गुड, काही अडचण नसेलच. ओके, असेल तर कमेंट करून टाकून द्या, पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच दूर करेल मी. विथ दॅट त्याने जो शोल्डर्ड हर ब्रूम अँड मार्च्ड इन टू द हाऊस. बघा खूप छान वाक्य आहे. एवढं बोलून तिने तो जो झाडू होता तो शोल्डर्ड म्हणजे आपल्या अशा शोल्डरवर ठेवला. अँड मार्च्ड, आता तिचं मार्च कुटुंब होतं, परंतु इथे मार्च हा शब्द चाकडे वाटचाल करणे, चाकडे वाटचाल करणे अशा अर्थाने वापरलाय मित्रांनो मार्च इन टू द हाऊस. वंडरिंग, आश्चर्य करत, विचार करत. वाट दे वूड ऑल से टू हर, ते सगळे तिला काय म्हणतील याचा विचार ते करू लागले. ते म्हणजे कोण? तिच्या चार बहिणी, तिची आई. येत आहे लक्षात. लॉरी वॉज इन अ फ्लटर ऑफ एक्साइटमेंट, तो जो लॉरी होता ना तो उत्साहात होता. ही वॉज इन अ फ्लटर ऑफ एक्साइटमेंट, तो आपल्या उत्साहात होता. ॲट द आयडिया, ॲट द आयडिया ऑफ हॅविंग कंपनी, म्हणजे कोणाची तरी आपल्याला
कंपनी मिळते म्हणजे सोबत मिळते मित्रांनो, या कल्पनेने तो फ्लटर ऑफ एक्साइटमेंट म्हणजे उत्साहात होता. अँड फ्ल्यू अबाउट म्हणजे पळतच गेला टू गेट रेडी आणि तयार होण्यासाठी. येतंय लक्षात? फॉर ॲज मिसेस मार्च सेड, कारण मिसेस मार्च सेड म्हणजे म्हणाल्या होत्या, ही वॉज अ लिटल जेंटलमॅन, तो एक लहान सभ्यगृहस्थ होत्या असं एकदा जोच्या आई त्याला म्हटल्या होत्या. अँड आणि डीड ऑनर, सन्मान केलेला आहे, करायचा आहे त्याला टू द कमिंग गेस्ट, येणाऱ्या गेस्टचा, बाय ब्रशिंग म्हणजे कोंबून, आपण म्हणतो ना आपलं कोंबून नाही आपण काय म्हणतो विंचरणे, हिज कर्ली पेट. येत आहे का लक्षात? पुटिंग ऑन अ फ्रेश कलर अँड ट्राईंग टू टायडी अप द रूम विच इन स्पाइट ऑफ हाफ अ डझन सर्वंट्स वॉज एनिथिंग बट नीट. ओके, तर बघा लक्षात घ्या, ही तर बोलून तिच्या आईला विचारायला चालली गेली झाडू आपल्या खांद्यावर टाकून. आणि मग तिकडून आता हा आपण भाऊ याच्या बाजूने एकदम बिलकुल स्वतःला सजवण्यात नटवण्यात लागून गेला, कारण त्याच्याकडे ती मुलगी येणार होती, तो गेस्ट म्हणून ती मुलगी येणार होती. येत आहे लक्षात? त्याने आपले मस्तपैकी असे केस वगैरे विचारायला सुरुवात केली. येत आहे लक्षात? नंतर घर रूम सगळा एकदम स्वच्छ करायला त्याने सुरुवात केली. त्याच्याकडे अर्धा डझन नोकर होते, येत आहे का लक्षात? पण तरीसुद्धा त्याची रूम एवढी स्वच्छ नव्हती. येत आहे लक्षात? त्याच्यानंतर मित्रांनो, प्रेझेंटली देअर केम अ लाऊड रिंग, एकदम अशी मोठी रिंग वाजली त्याच्या घराची. दॅन अ डिसायडेड व्हॉइस, येत आहे का लक्षात? ठरलेल्या आवाजापेक्षा मोठ्या आवाजाची रिंग वाजली. आस्किंग म्हणजे विचारणा करत, फॉर मिस्टर लॉरी, मिस्टर लॉरी यांची विचारणा करणारी एक रिंग वाजली. अँड अ सरप्राइज्ड म्हणजे आश्चर्यचकित लुकिंग दिसणारा सर्वंट केम रनिंग अप टू अनाउन्स अ यंग लेडी. बघा, त्याच्या घराची बेल वाजली आणि आश्चर्यचकित होऊन नोकर त्याला सांगायला आला की एक यंग लेडी तुम्हाला भेटण्यासाठी आलेली आहे. कळतंय मित्रांनो? एक यंग लेडी तुम्हाला भेटण्यासाठी आलेली आहे. कळतंय? ओके, तर इथपर्यंत मित्रांनो आपल्याला कळलेलं असेल. आता इथपर्यंतचे जे शब्दार्थ आहेत ते मी घेऊन टाकतो, आपलं सॉरी शब्दार्थ नाही प्रश्न उत्तरं घेऊन टाकतो मित्रांनो. येत आहे लक्षात? तर मी कलर चेंज करून घेतो. ठीक आहे, बरोबर दिसत आहे. वॉट डीड जो थिंक वेन शी सॉ द पुअर बॉय, येत आहे का लक्षात? वॉट डीड जो थिंक म्हणजे जोने काय विचार केला, वेन शी सॉ ॲट द अप्पर विंडो ऑफ द स्टोन मॅन्शन ऑर मिस्टर लॉरेन्स हाऊस. वॉट डीड जो थिंक वेन शी सॉ ॲट द अप्पर विंडो ऑफ लॉरेन्स हाऊस. वॉट डीड जो थिंक वेन शी सॉ ॲट द अप्पर विंडो ऑफ जोज ऑर लॉरीज हाऊस, जोज नाही. तर मित्रांनो तिने काय विचार केला मग? तर तिने विचार केलेला आहे बघा, देअर ही इज पुअर बॉय ऑल अलोन अँड सीक धिस डिस्मल डे इट्स शेम, आय विल टॉस अप a snowball and make him look out and then say a kind word to him. Okay, how was the day according to Joe? How was the day? The day was dismal, it is given there. How she decided to catch the attention of the boy? How did she decided to catch the attention of the boy? She will toss up a snowball and make him look out. She will toss up a snowball and make him look out. Okay, म्हणजे ती बर्फाचा असा गोळा करेल, वर फेकेल आणि त्याला बाहेर बघायला भाग पाडेल.
कळतंय मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हाट वॉज द इम्पॅक्ट, व्हाट वॉज द इम्पॅक्ट ऑफ अ हँडफुल ऑफ सॉफ्ट स्नो थ्रोन बाय जो. व्हॉट वॉज द इम्पॅक्ट ऑफ हँडफुल ऑफ सॉफ्ट स्नो थ्रोन बाय थ्रोन अप बाय जो. द हेड, बघा त्याचं काय येईल मग, द हेड टर्न ॲट वन्स शोविंग अ फेस विच लॉस इट्स लिस्टलेस्ट लुक इन अ मिनिट ॲज द बिग आईज ब्राइटन्ड अँड द माउथ बिगॅन टू स्माईल. ओके, हाऊ डीड जो रिस्पॉन्डेड व्हेन द हेड टर्न ॲट वन्स शोविंग अ फेस विच वॉज लॉस्ट इट्स लिस्टलेस लुक इन अ मिनिट. हाऊ जो रिस्पॉन्डेड, तिने कसं रिस्पॉन्ड केलं त्याला. जो नॉडेड अँड लाफ्ड अँड फ्लोरिस्ट हर ब्रूम ॲज शी कॉल्ड आउट. व्हॉट क्वेश्चन डीड जो आस्क, व्हॉट क्वेश्चन डीड जो आस्क टू लॉरी. She asked him, how does he do? किंवा how do you do? Does का म्हणालो मी, कारण तो थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. How do you do? Are you sick? Okay? How was the voice of lorry? How was the voice of the lorry? Croaked out as hoarsely as a raven. Raven. Okay? What was the problem with lorry? What was the problem with lorry? Lorry sobat kai problem hota? To tyachi adchan kai hoti? He, baga, he had, I have, he have had, cha kai hoil? He had had a bad cold and been shut up a week. He have had आहे ना, तर ही हॅड हॅड होईल. आय हॅव हॅडचं आयचा काय करू आपण, ही करू. येत आहे लक्षात. हाऊ डज ही फील्स अप देअर, हाऊ डज ही फील अप देअर म्हणजे त्याला वर कसं वाटतं. ॲज डल ॲज टॉम्स अप देअर, त्याला तसंच वाटतं. ॲज डल ॲज टॉम्स असं वाटतं त्याला. ओके, नंतर हु रीड्स फॉर लॉरी, हु रीड्स फॉर लॉरी. येतं एक लक्षात, लॉरीसाठी कोण वाचतं. हिज ग्रँडपा, हिज ग्रँडपा रीड्स समटाईम्स. ओके, डज हिज बुक इंटरेस्ट हिज ग्रँडपा, does his book interest grandpa? No, his book doesn't interest him. Okay, what do lorry hate, or what does lorry hate? To I hate na, to I jar rahu dila, to I no ko aplyala lorry karava lagel mhanun. What does lorry hate? Lorry hate, I cha kay kela mi lorry. Lorry hate to ask Brooke all the time. Lorry hate Brooke to ask all the time. Okay? कळतंय मित्रांनो. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आपण बनवू शकतो. पुढचा प्रश्न, who make row? Who make row? Boys make a row. बघा काय येईल, boys make a row. What is weak? His head is weak. What is weak? His head is weak. Who are quiet and like to play nurse? Who are quiet and like to play nurse? Girls are quiet and like to play nurse. लक्षात घ्या मित्रांनो, कळतंय, समजत असेल आपल्याला. येतं एक लक्षात. What was the reply of Joe when, what was the reply of Joe when Lorry asked her, will she come?
will she go or come at his house? She replied that she was not quiet and nice, but she will come if her mother will let her. She will go and ask her. Okay. What advice did Joe give to Laurie when she go to ask her mother? She advised Laurie to shut the window like a good boy and wait till she comes. Okay. What did Joe shoulder? What did Joe shoulder? Joe shouldered her broom and marched into the house. What about Joe was wondering? Wondering means achchari karne. She was wondering what they would all say to her. Okay. Who was in a flutter of excitement? Laurie was in a flutter of excitement. Why Laurie was in a flutter of excitement? He was in a flutter of excitement because at the idea of having company. Okay, flew about to get ready. What did Mrs. March say about Laurie? That he was a little gentleman. Okay. How did he prepare to welcome his guest? How did he prepare himself to welcome his guest? And did honor to coming guest by brushing his curly pate, putting on a fresh color, trying to tidy up the room, which in spite of half a dozen servants was anything but neat. Okay. Presently there came a loud ring, then a decided voice asking for Mrs. Laurie, and surprised looking servant came running up to announce. What did the servant come to announce? To announce a young lady. Okay, mitranno, itparyanta zalela ahe. आपल्याला जर का हा व्हिडिओ आवडला असेल, अरे तुम्हाला हे प्रश्न दिसले नाहीत याच्यावरचे, सॉरी हां, हे दिसत नव्हतं तुम्हाला, आता बघून घ्या, येतंय लक्षात, माझ्याही लक्षात आलं नाही, एक्स्ट्रीमली सॉरी. इथपर्यंत झालेलं आहे आपलं, आपल्याला ते समजलं असेल, आवडलं असेल. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, आणि आपण या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला कळवा. ओके, टेक केअर.